98 लाखाचे महिला स्वच्छतागृहाचे काम विनानिविदा करण्यासाठी सदस्यांनी सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विरोध केला आहे. 42 ठिकाणी महिला स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत, मात्र हे काम निविदा न करता एका कंपनीस देण्याचा घाट सभापती संगीता हारगे यांनी घातला आहे. काम जरी आवश्यक असले तरी निविदा काढल्यास स्पर्धात्मक दराने झाल्यास महापालिकेचा फायदा होईल यासाठी सदस्यांनी विरोध केला, मात्र बहुमताने रेटून हा विषय मंजूर करण्यात आला. बहुमताने मंजुरी देण्यात आली. महिला स्वच्छतागृहालयाचा विषय अत्यंत गरजेचा होता. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या विषयाचा विचार करून त्यास 5-2 दिवस मंजुरी देण्यात आलेली आहे. महिलांना सार्वजनिक ठिकाणी बाथरूमला जाण्यास सोय नसल्या कारणाने आणि याच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होताना दिसून आलेला आहे. तसेच किडनीचे त्रास, त्याचबरोबर युरिन इन्फेक्शन अशा अनेक आजारांना महिलांना सामोरे जावे लागत आहेत आणि महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीचा विचार करून महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहालय होणे हे गरजेचे आणि लवकर लवकर होणे हे महत्त्वाचे होते. निविदा प्रक्रिया राबवून ही सोयी सुविधा उपलब्ध करण्यास विलंब होणार होता आणि महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून लवकरात लवकर ही स्वच्छतागृहालय मिरज, सांगली, मिरज, कुपार तिन्ही शहरात 42 ठिकाणी राबवण्यासाठी सर्वांना बहुमताने हा विषय मंजूर करण्यात आलेला आहे.